नमस्ते, मी एस माने टर्नर इंस्ट्रक्टर। लास्ट लेसन आपण पाहिला कंपाउंड स्लाइडच्या सहाय्याने टेपर टर्निंग करणे। कंपाउंड स्लाइडच्या सहाय्याने टेपर टर्निंग करत असताना डी मायनस डी अपॉन टू एल या सूत्रानुसार जी किंमत येते ती आपण कंपाउंड स्लाइडवरती लावतो आणि कंपाउंड स्लाइडला फीड देऊन टेपर टर्निंग करतो। आज आपण टेस्ट ऑफ ऑफसेट मेथडनं टेपर टर्निंग करणे ही प्रोसेस बघणार आहोत। टेस्ट ऑफ ऑफसेट मेथड ने टेपर टर्निंग करत असताना सर्वप्रथम दिलेला ज्या जॉबवरती आपल्याला टेस्ट ऑफ ऑफसेट मेथड ने टेपर टर्निंग करायचा आहे तो जॉब होल्ड करायचा। होल्ड केल्यानंतर तो फेसिंग करायचा। फेसिंग केल्यानंतर त्याला सेंटर टर्निंग करायचं। नंतर जॉब लूज करून दुसरी बाजू दुसऱ्या फेसला लूज करून बाहेर घ्यायचा। परत दुसऱ्या बाजूकडे फेसिंग करायचा। नंतर त्याला सेंटर ड्रिलिंग करायचं। म्हणजेच जॉबचे दोन्ही फेस फेसिंग करून टोटल लांबी करून दोन्ही बाजूला सेंटर ड्रिलिंग करायची। या पद्धतीने आपण या बाजूला न दिसणाऱ्याकडे सेक्शन लाईनने दाखवतात आणि इकडे डॉटेड लाईन दाखवतात म्हणून या पद्धतीने आपण करून घेतलेलं आहे। पुढे टेपर व्यतिरिक्त ऑपरेशन पूर्ण करा। म्हणजेच जे टेस्ट ऑफ ऑफसेटमध्ये मेथडनं आपण टेपर टर्निंग करणार आहे त्याच्या व्यतिरिक्त काय फेसिंग टर्निंग असेल, स्टेप टर्निंग असेल, ग्रुव्हिंग असेल, जे काय असेल ते ऑपरेशन पूर्ण करून घ्यायची। त्याच्यानंतर काय करायचं, स्पिंडलच्या नोजवर फेसप्लेट बसवायची। म्हणजेच काय, प्रथम आपल्याला चक काढून घ्यावं लागेल आणि त्याच्यावरती स्पिंडलच्या नोजवर फेसप्लेट बसवावी लागेल। फेसप्लेट बसवल्यानंतर स्पिंडलच्या नोजमध्ये स्लीव आणि सेंटर बसवायचा। नंतर काय करायचं, जॉबवर बेन टेल कॅरियर बसवायचे। जॉबवर बेंटेल कॅरियर बसवत असताना जो बेंटेल कॅरियरचा नट आहे तो फिनिशिंग सर्फेसला डॅमेज करू शकतो किंवा त्याच्यावरती स्क्रॅचेस येऊ शकतात। म्हणून बेंटेल कॅरियरच्या बोल्टच्या खालील बाजूला सॉफ्ट मेटलची पॅकिंग पट्टी द्यायची असते। सॉफ्ट मेटलची पॅकिंग पट्टी देऊन बेंटेल कॅरियरचा नट टाईट करून घ्यावा। नंतर टेस्टॉकच्या स्पिंडलमध्ये बॉल सेंटर बसवावा। बॉल सेंटर बसवण्यापाठीमागचा उद्देश असतो, ज्यावेळेला टेस्ट ऑफ ऑफसेट मेथडनं आपण टेपर टर्निंग करतो त्यावेळेला एका बाजूला लोड येतो, तो लोड एका बाजूला येऊन अनियमित लोड येतो जॉबवरती। म्हणून टेस्ट ऑफच्या स्पिंडलमध्ये डेड बॉल सेंटर बसवला जातो। त्याच्या पुढची प्रोसेस काय, तर अपेक्षित किमतीमध्ये टेस्ट ऑफ ऑफसेट करून घ्यावा। अपेक्षित किमतीमध्ये टेस्ट ऑफ ऑफसेट करायचा म्हणजेच काय, टेस्ट ऑफची बॉडी ऑफसेट करायची असते। त्यासाठी सूत्र आहे सेट ओव्हर इज इक्वल टू डी म्हणजे मोठा डी, मोठा डी म्हणजे मोठा व्यास, लहान डी म्हणजे लहान व्यास, एल म्हणजे टेपर जॉबची पूर्ण लांबी, छेद किंवा भागिले 2 गुणिले टेपरची लांबी। म्हणजेच सेट ओव्हरच्या सूत्रानुसार मोठा व्यास वजा लहान व्यास गुणिले जॉबची लांबी छेद 2 गुणिले टेपरची लांबी। या सूत्रानुसार जी किंमत येईल त्या किमतीमध्ये टेस्ट ऑफ ऑफसेट करायचा, म्हणजेच टेस्ट ऑफची बॉडी ऑफसेट करायची। त्याला सेट ओव्हर स्क्रू असतात। एक स्क्रू टाईट करून दुसरा एक लूज करून दुसरा टाईट केल्यानंतर बॉडी अपसेट होत असते। ज्या बाजूला बॉडी अपसेट करणं आवश्यक आहे त्या बाजूला सूत्रानुसार बॉडी अपसेट करून घ्यावी। नंतर काय करायचं, जॉब बिटवीन सेंटरमध्ये पकडावा। जॉब बिटवीन सेंटरमध्ये पकडल्यानंतर बेंटेल कॅरियरची टेल आहे ती फेसप्लेटच्या स्लॉटमध्ये बसेल। बेंटेल कॅरियरची टेल फेसप्लेटच्या स्लॉटमध्ये बसेल आणि दुसऱ्या बाजूला एका बाजूला स्लीवमध्ये बसलेला सेंटर म्हणजे टेस्ट स्पिंडलच्या नोजमध्ये आपण स्लीव आणि सेंटर बसला असतो तो सेंटर, आणि दुसऱ्या बाजूला टेस्टॉकच्या स्पिंडलमध्ये आपण बॉल सेंटर बसवला असतो तो सेंटर येईल। नंतर मशीन चालू करून कटिंग टूल लेत असा प्रथम कटिंग टूल लेत असाशी काटकोनात पकडावं। नंतर मशीन चालू करावी। मशीन चालू केल्यानंतर क्रॉसलाईडने डेप्थ अपकट घ्यावा। क्रॉसलाईडच्या सहाय्यानं डेप्थ अपकट घ्यायचा। नंतर कॅरेटला फीड द्यावी। आता या कॅरेटला फीड देऊन
याच्यामध्ये काय होतं आहे, टेस्टॉक अपसेट मेथडमध्ये टेस्टॉकची बॉडी अपसेट केल्यानंतर टेस्ट हा जॉब हा कोणामध्ये पकडला जातो आहे, म्हणजेच लेत असाशा असाशी समांतर नसतो, तर दुसरी टेस्टॉक अपसेट केल्यामुळे तो कोणामध्ये कोणामध्ये राहतो। म्हणून या पद्धतीने टेपर टर्निंग करताना जॉब कोणामध्ये होल्ड केला जातो आणि टूल लेत असाशी समांतर चालतं, म्हणजे लेत असाशी समांतर चालेल असं, त्यामुळे काय होईल जॉबवरती टेपर टर्निंग येईल। म्हणजे या पद्धतीमध्ये जॉब कोणामध्ये पकडला असतो पण टुलाला चाल दिली जाते, फीड दिली असते, ती लेत असाशी समांतर दिली जाते। म्हणून इथं आपण माहिती दिलेली आहे जॉब कोणामध्ये होल्ड केला असल्याने आणि टूल लेत असाशी समांतर चालत असल्याने जॉबवरती टेपर टर्निंग येईल। आता याचा फायदा काय होतोय, तर टेस्टॉक अपसेट मेथडनं टेपर टर्निंग केल्यामुळं ज्यादा लांबी टेपर टर्निंग करता येतं, म्हणजेच सेंटर हिस्टॉकपासून टेस्टॉकच्या सेंटरपर्यंत जेवढं अंतर असेल तेवढ्या लांबीपर्यंत आपल्याला टेपर टर्निंग करता येतं। नंतर कॅरेटला आपण फीड देतो आहे, कॅरेटला आपण चाल फीड देऊन आपण टेपर टर्निंग करत असतो आहे, त्यामुळं कॅरेटला आपण ऑटो फीड देऊ शकतो आहे, त्यामुळं सरफेस फिनिशिंग चांगलं येऊ शकतो आहे। तिसरा उपयोग आहे त्याच्यामध्ये टेपर थ्रेडिंग करता येतं, आपण हाफनट एंगेज करून कॅरेज पुढं पाठीमागं करू शकतो, त्यामुळं आपण टेपर थ्रेडिंग करू शकतो। पण ज्यादा डिग्रीचं टेपर थ्रेडिंग करता येतं, तोटा काय होतं, तर ज्यादा डिग्रीचं टेपर टर्निंग करता येत नाही। जेवढी टेस्टॉकची सेट हो स्क्रूची जेवढी बॉडीची अपसेट होण्याची क्षमता असते तेवढ्याच डिग्रीपर्यंत किंवा तेवढ्याच किमतीपर्यंत टेस्टॉक अपसेट करता येईल, त्यामुळे ज्यादा डिग्रीचं टेपर टर्निंग करता येणार नाही। तसं टेपर ज्यादा डिग्रीचं टेपर थ्रेडिंग करता येईल, ज्यादा डिग्रीचं असं म्हणते मी, ज्यादा डिग्रीचं टेपर थ्रेडिंग करता येत नाही। थ्रेडिंग करता येतं पण ज्यादा डिग्रीचं करता येत नाही। पुढे तोटा काय होतोय, इंटरनल टेपर करता येत नाही। या पद्धतीमध्ये बिटवीन सेंटरमध्ये जॉब पकडला जात असल्याने इंटरनल टेपर टर्निंग करता येत नाही। तिसरा तोटा, टेस्टॉकच्या अलाइनमेंटमध्ये बदल करावा लागतो, टेस्टॉकच्या अलाइनमेंटमध्ये बदल करावा लागतो, म्हणजे टेस्टॉकची बॉडी ऑफसेट करावी लागते, हा याच्यामधला तोटा आहे। हा लेसन तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।